एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आलेलं आहे. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारनं घेतलाय. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातल्या उमेदवारांना दिलासा मिळालेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडला. त्यानंतर इतर मंत्र्यांनी यासंदर्भातले नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तत्त्व मान्यता मिळाल्याची माहिती मिळते. सरकारच्या या निर्णयानंतर आंदोलक विद्यार्थ्यांनी एकच लोष केलेला आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या आंदोलनाचा हा विजय आजचा दिवस आमच्यासाठी दिवाळी सारखा आहे. या निर्णयासाठी सरकारचे आभार मानतो. आता जोमान अभ्यासाला लागू अशी प्रतिक्रिया आंदोलक विद्यार्थ्यांनी दिली. यासोबतच आंदोलनात सहभागी झालेले आमदार गोपीचंद पडळकर, अभिमन्यू पवार तसंच या मागणीचा पाठपुरावा करणारे आमदार रोहित पवार यांनीही सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अलका टॉकी चौकात पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. मात्र सरकारला या सगळ्यामध्ये नरमाईची भूमिका घ्यावी लागलेली आहे आणि आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागली आहे. राज्य सरकारनं आंदोलनाची दखल घेत विद्यार्थ्यांची मागणी मान्य केल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केलाय. यावेळी विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभागी झालेले भाजप नेते गोपीचंद पडळकर, अभिमन्यू पवार आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचे आभार मानले. शिवाय तिन्ही नेत्यांनीही विद्यार्थ्यांच्या वतीनं सरकारचे आभार व्यक्त केले. राज्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांची जी मागणी होती की डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम या 2025 पासून घेण्यात येतील अशा पद्धतीचा निर्णय राज्य सरकारनं केलेला आहे, हे सगळं विद्यार्थ्यांचं यश आहे. मी राज्य सरकारचं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेबांचं, सरकारचं, विद्यार्थ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचा संबंध विद्यार्थ्यांच्या वतीनं मी आभार मानतो. अतिशय संवेदनशील निर्णय अतिशय शांतपणे आणि चांगल्या पद्धतीने हाताळला साहेबांनी, त्याबद्दल मी संपूर्ण कॅबिनेटचे आभार मानतो, अभिनंदन करतो. सरकारचं मी अभिनंदन करतो. या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी संवेदनशील पद्धतीनं हा प्रश्न हाताळला आणि राज्यातल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला.